दिव्यागर में ये हमारा थर्ड ट्रिप है, थर्ड 1 2 3, और ये वाला जो व्लॉग है थोड़ा हटके होने वाला है बिकॉज ये है एडवेंचर पैक। इसमें है वाटर स्पोर्ट्स और एक अनोखा एक्सपीरियंस जो आपके लिए काफी नया होगा। तो आइए फिर वीडियो की शुरुआत करते हैं रूप नारायण मंदिर से। हम लोग इस खूबसूरत मंदिर में पहली बार आए हैं। ये शायद दिव्यागर का सबसे खूबसूरत मंदिर है। बगल में है सुवर्ण गणेश मंदिर, जहाँ पे हम लोग लास्ट टाइम भी विजिट किए थे, लेकिन रूप नारायण मंदिर में हम लोग नहीं आए थे। सो अमेजिंग लोकेशन फॉर फोटोग्राफी ऑल्सो। गुड मॉर्निंग, इट्स अ ब्यूटिफुल मॉर्निंग, इट्स अ संडे मॉर्निंग इन फैक्ट एट दिव्यागर। और हम लोग आज सुबह मॉर्निंग वॉक के लिए निकले थे यहाँ से चलते चलते, लेकिन आज हमारा प्लान कुछ और है। हम लोग आज जाने वाले हैं भरड़खोल फिश मार्केट के पास, और अगर आप देख सकते हैं, लेट मी जस्ट फोकस ऑन दिस। हाँ, तो यहाँ पे भरड़खोल फिश मार्केट यहाँ पर है, और उसके पहले ही हमें एक जगह है जहाँ पे हमें जाना है। और ये जो स्ट्रक्चर आप देख रहे हैं, स्मॉल दिस थिंग राइट दिस थिंग, ये है सी रॉक आइलैंड। फिशरमैन जो है यहाँ पे वो दो तरह के ट्रिप्स अरेंज करते हैं। एक तो ट्रिप जो आपको बोट से लेकर यहाँ पे चक्कर लगा के आधे घंटे का राइड होगा, और दूसरा जो है थोड़ा सा एक्सपेंसिव कॉस्टिंग है उसका, तो वो आपको 1.5 घंटे का राइड होगा जो जहाँ पे आपको एक्चुअली उतारेंगे इस सी रॉक आइलैंड पे। तो हम सोच रहे हैं कि हम उतरेंगे नहीं और सीधा हम लोग एक चक्कर लगा के वापस आ जाएंगे। तो फाइनली हम लोग इस लोकेशन पे आ चुके हैं। इफ यू सी देयर इज अ सी, हम लोग टुवर्ड्स भरड़खोल जा रहे हैं फ्रॉम दिव्यागर। यही रास्ता आगे जाके श्रीवर्धन और हरिहरेश्वर को जाता है। तो यहाँ पे अगर अब मैं कैमरा आपको स्विच करके दिखाता हूँ, तो ये रहा वो लोकेशन, और यहाँ से हम देख सकते हैं सी रॉक नजर आ रहा है। तो हमें कहा गया है, मैंने जस्ट उनको कॉल किया तो हमें बोला था उन्होंने कि जस्ट रीच आउट टू सी बेसिल होटल, एंड वहाँ से उनका राइड चालू होता है बोट्स का। सो लेट्स गो। सो फाइनली वी हैव रीच्ड ऑन साइट, दिस इज़ अ लोकेशन। यहाँ पे हमको बुलाया गया था होटल सी बेसिल के बाजू में, तो बस सी बेसिल यहाँ पर है। ये रहा सी बेसिल, और इसी के अपोजिट इनका जो बुकिंग काउंटर है वो है, और यहाँ से सीधा बोट जाएगी टुवर्ड्स सी रॉक। तो यहाँ पे दो कैटेगरी के लोग हैं, एक एडवेंचरस, एक सुपर एडवेंचरस। वैसे ये जगह दिव्यागर के भरड़खोल से थोड़ा सा पहले आती है, और यहाँ पे आप देख सकते हैं काफ़ी सारे बोट्स नज़र आ रहे हैं। हेलो, यहाँ पे हमारी तरह कुछ फैमिलीज आई हैं बोटिंग के लिए। तो बेसिकली हमारे साथ और दो फैमिलीज होने वाली है, तो दिस इज गोइंग टू बी अ फैमिली ट्रिप। आप राइड से आए हैं अभी? हाँ। कैसा रहा? अच्छा रहा, बाकी जो लोगों को किसी को डॉल्फिन दिखा, हमें नहीं दिखा। अच्छा, डॉल्फिन भी दिखते हैं? हाँ, दिखा अभी। ओके ग्रेट। हाँ। तो देखते हैं हमारा लक क्या है अभी। मिल जाएगा। तो फाइनली ये फैमिली भी आ गई है, दो फैमिलीज हमारे लिए ऑलरेडी वेट कर रहे हैं। दिस इज द लास्ट फैमिली हु विल बी जॉइनिंग, देसी फैमिली ट्रैवलर्स। अंकल साथ पकड़, तुझे पैसे पड़ना नहीं, त्याच्यातून लॉलीपॉप सुद्धा पड़ना नहीं। हेलो गणपति बप्पा।
आता टर्न होणार नाहीये, पेट्रोल संपलेलं आहे पूर्ण. छोट्या मुलांना इथे शेवणार, फक्त मोठे माणसं जाणार पोहून. आपले आपले तुम्ही त्रास देता ना मोठ्यांना, घरी त्रास देता ना आम्हाला म्हणून. हे कधीपासून सुरू केलंय बोटिंग असं? लॉकडाऊनला चालू झालंय सर. लॉकडाऊन मध्ये चांगला व्यवसाय सुरू केला. बंद होत सरकारने, याचा जास्त प्रचार झाला पाहिजे. ऍक्च्युली झाला भरपूर, चांगला रिस्पॉन्स आहे आणि मोठा राईड आहे. मोठा राईड आहे, नाही नाही, इट्स म्हणजे स्वस्त पण आहे आणि मजा पण. अर्धा तास फिरलं म्हणजे एकदम माणूस तृप्त. संडे ना पण आज जाऊ शकतो तिकडे. चला स्पेशल राईड असेल ना मॅडम, तर आम्ही लँड घेऊन राईड आहे. ओके, तो एक प्रायव्हेट बीच आहे. लँड करतो एकदा सुमया रॉकवर फिरायला. तेवढंच भाग आहे ना. हा तेवढंच भाग आहे. अरे स्टार्ट झाली, तिथे झालं. फाइनली हम लोग वापस आ चुके हैं लैंड पे. अच्छा लग रहा है. आई थिंक दिस प्लेस इज़ वेरी अंडररेटेड. काफ़ी लोग यहाँ पे विजिट नहीं करते, सिर्फ दिव्यागार में हैं. दिव्यागार से ये कुछ ही मिनट के ड्राइव पे है, तो आई थिंक एवरीवन शुड विजिट दिस प्लेस. जो जो लोकल फिशरमैन हैं उनको भी रोजगार मिले. तुम्ही गेला साधी राईड केली, इथून असे 1 किलोमीटर गेला. बरोबर, इथून 2 किलोमीटर आतमध्ये जाऊन रॉक पाशी गेला. रॉक पाशी गेल्याच्या नंतर त्याला सेमी सर्कल मारून तुम्ही परत गेला, त्या पाहुली परत रिटर्न आला. करेक्ट. ती झाली 330 रुपये आपली छोटी राईड. हो हो. आणि दुसरी राईड जी आपली आहे ती आपली आहे स्पेशल राईड, सेफ अँड आयसोलेटेड सँडी बीच. अच्छा, ही वाली राईड आहे. हा, ही वाली राईड जिकडे तुम्ही सोडता या प्रायव्हेट बीच वरती. राईट, हा प्रायव्हेट बीच मी लांबून बघितलेला. ओके, तर इथे तुम्हाला आम्ही लँड करतो. आमची एक बोट आणि 2 माणसं तुमच्या सोबत असतात. इथे लँड केल्याच्या नंतर इथे 2 मिनिटाच्या अंतरावर हा रॉक आहे. इथं आपण रस्ता केलेला आहे. बरोबर. इथे गेल्याच्या नंतर जवळ गेल्याच्या नंतर तो दगड असा तुम्हाला खडक असा दिसतो. नक्कीच, हा हा तो बीच आहे. हो, सुंदर आहे तो बीच पण ना. आणि तिकडे कोणी जात नाही ना, म्हणजे रोड वरून ऍक्सेस नाही. नाही रोड नाही, कारण का ते पाण्यामध्ये आहे पूर्ण. बरोबर, रस्ता नाही. तुम्ही इकडे उतरल्याच्या नंतर तुम्ही असं ह्या मार्गाने इकडे येऊन असं इथे रॉक पाशी येणार. ओके, ह्या रॉकच्या अवती भोवती पण फिरता येतं. इथली नैसर्गिक जी संपत्ती आहे, शंख शिंपले मासे खेकडी हे सर्व तिथे बघता येतं लाईव्ह आपल्याला. म्हणजे निसर्गाचं जे पाण्यातील जे जीव आहेत ते आपल्याला बघायला मिळतात नैसर्गिक. नंतर असं त्या ठिकाणी फ्लॅट दगड आहे. हो बरोबर, रंगीबेरंगी. हा मला खालून दिसला नाही पण वरून वरून असा दिसतो. त्या गेल्याच्या नंतर आतमध्ये कोरल वगैरे आहेत, म्हणजे हा ह्याच्यात मध्ये व्हाईट कलर मध्ये ते कोरल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे इथलं आकर्षण हे आहे. अशा पाण्याच्या घळी आहे. दुसरा जो आहे तो आपला शार्क माशाच्या जबड्यासारखा त्याला आकार आहे. त्याच्यामध्ये मस्त फोटोग्राफी करता येते. इथे जाता येतं का? हो हो, बसता येते, बसून फोटोग्राफी करता येते. अच्छा, शार्कच्या जबड्यामध्ये. जबड्यामध्ये एक साईडनी शार्क माशाच्या जबड्यासारखा दिसतो, तर दुसऱ्या साईडनी लायन हेड पॉइंट सारखा दिसतो आकार त्याचा. बर, आम्हाला अनुभव खूप चांगला वाटला आणि तुमची मेहनत पण आहे याच्यामध्ये. तुम्ही लॉकडाऊन मध्ये सुरू केलं मी ऐकलं. हो, तर तुम्ही चांगलं काम करत राहा. इथे लोक येतील, दिव्यागारला येतील. तर हो, तर दिव्यागारला येणाऱ्या लोकांनी सगळ्यांनी इकडे यावं अशी आमची इच्छा आहे. थँक्यू, वेलकम सर, बाय. Told you what to chase, told you how to run the race. Every move was on the page, but I didn't like their way. Had to fight and misbehave, had to find a way to change, had to leave to find my way. Caught up in a daydream, I beat my mind up there almost daily. It's how I pass time, no opinions safely. It's how I understand what I want in this place. Yeah, cause everybody wanna tell you bad things. What could go wrong, what fame brings, but success is a finicky thing. And if you ain't sure, no, it'll never be. I don't wanna let myself down I don't wanna let myself down. Here we are, shall we go? Look at the camera. Oh my.
इतना सब एंजॉय करने के बाद में दिल से सिर्फ एक ही आवाज निकलती है, वी लव दिव्य आकाश।